एक तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत गाड्या घेऊन फिरताय काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबद्दल शांत बसण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये बिलकुल नाही. आम्ही संपूर्ण राज्यामध्ये आमच्या सगळ्या तहसीलदारांना निवेदन देण्याचं काम तहसीलदारांना निवेदन अर्थच असा की शासनामध्ये हे संपूर्णपणे दिलं जात आहे. मी स्वतः सुद्धा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आग्रह करतो आहे की ओला दुष्काळ हा जाहीर केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. सर, काँग्रेसचे नेता शिवराज पाटील यांनी एक वक्तव्य केलं की कृष्णाला जिहाद शिकवला. खरं म्हणजे माननीय शिवराज पाटील हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, परंतु ते विद्वान सुद्धा आहे. म्हणजे गीतेवरचं भाष्य त्यांनी स्वतः भाषांतरित करून लिहिलेलं आहे, त्यामुळं नेमकं त्यांना यामध्ये काय म्हणायचं हे त्यांच्याकडूनच समजून घेऊ शकतो. आपण त्याच्यावर काही प्रतिक्रिया देण्या अगोदर त्यांच्याकडून त्यांना नेमकं काय म्हणायचं समजून घेतलं पाहिजे. ते आपल्या देशातलं एक अत्यंत विद्वान आणि तत्वज्ञ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, त्यांना जिहादची व्याख्या त्यांच्याकडे कदाचित काही वेगळी असू शकते, आपण समजून घ्यावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.